हॅलो, नमस्कार सर्वताईंना. आज खरोखर खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेली आहे. तो म्हणजे बऱ्याच वेळेस आपली कुर्ती असेल, पंजाबी ड्रेस असेल किंवा जीन्सवरचे टॉप असतात, ते घातल्यानंतर सैल होतात की ऑलरेडीच काही काही टॉपचे गळे खूप खाली उतरलेले असतात आणि आपल्याकडे घरात शिलाई मशीनसुद्धा नसते. मग काय करायचं, एक छोटीशी ट्रिक्स करायची आहे, तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम हा जो टॉप आहे तर याचा गळा थोडासा मला छोटा करायचा आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी हात शिलाईची सुई आणि धागा घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धागा तुम्ही नक्की कोणता वापरता. चांगल्या क्वालिटीचा धागा असेल तरच तो वापरायचा आहे, नाही तर गळ्यातील पोत विणण्यासाठी जो सेपरेट धागा मिळतो तर तोच वापरायचा आहे. कारण की तुम्हाला आता आपल्याला जी हात शिलाई करायची आहे तर ही वेगळ्या प्रकारची हात शिलाई आहे. कारण की आपला गळा किती मोठा आहे, आपल्याला किती छोटा करायचा आहे, त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. त्यामुळे जो धागा वापरायचा आहे तर तो सेपरेट धागा भेटतो. गळ्यातील पोत विणण्याचे आपल्या बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये देखील मी दाखवलेलं सुद्धा आहे, तिथे देखील तुम्ही जाऊन पाहू शकता कशा पद्धतीने आहे. कारण की हा जो धागा आहे हा बिलकुलही वापरायचा नाही आहे. कारण की या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते सुद्धा, माझ्याकडे गळ्यातील पोत विणण्याचा अगदी थोडासा धागा या ठिकाणी शिल्लक आहे. तर सर्वप्रथम यापासूनच मी तुम्हाला दाखवणार आहे एक छोटीशी जुगाड कशा पद्धतीने मी करत आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी एक गाठण देखील मारलेली आहे, तुम्ही पाहू सुद्धा शकता हा धागा कशा पद्धतीने दिसत आहे. आता तुम्हाला किती छोटा करायचा आहे, तिथून आपल्याला हातशिलाई करायला घ्यायची आहे. हातशिलाई ही नक्की वेगळ्या प्रकारची आहे, लक्षात असू द्या. तर सर्वप्रथम खालच्या साईडनं सुई घेऊन कशा पद्धतीने टाके घेते ते देखील तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं आहे, पूर्ण झिगझॅगमध्ये करायचं आहे. तर कशा पद्धतीने पूर्ण त्रिकोण त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसले पाहिजेत अशा पद्धतीने सर्व साईडने नीट व्यवस्थित हातशिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू सुद्धा शकता मी कशा पद्धतीने हातशिलाई करत आहेत. तसेच कुर्ती जर तब्येत वाढल्यामुळे बसत नसेल तर काय करायचं, त्याचा देखील ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो देखील तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. तसेच जर आपल्याकडे जर शिलाई मशीन नसेल आणि आपल्या ड्रेसला जर इन्स्टंट फिटिंग करायची असेल तर कशा पद्धतीने करायचं, त्याचा देखील ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. त्यामुळे सगळा व्हिडिओ नीट व्यवस्थित पाहून घ्या. कारण मी खूप सारं वेगवेगळं नॉलेज देत असते, कारण मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे, मला देखील खूप सारं प्रॉब्लेम्स असतात. तेच घरगुती प्रॉब्लेमवरती सोल्युशन घेऊन येण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर जर नवीन आला असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू सुद्धा शकता, या ठिकाणी जवळपास माझी सगळं साईडने नीट व्यवस्थित या ठिकाणी हात शिलाई देखील केलेली आहे. आणि कशा पद्धतीने करते देखील तुम्ही पाहू शकता, कशा पद्धतीने सुई फिरवते आणि कशा पद्धतीने करते देखील तुम्ही पाहू शकता. आणि आपली बोलता बोलता या ठिकाणी पूर्ण नीट व्यवस्थित हात शिलाई देखील करून झालेली आहे. आता हात शिलाई करून झाल्यानंतर काय करायचं आहे, हा जो धागा आहे तो तुम्ही पाहू सुद्धा शकता. आता याला काय करायचं, त्याला अशा पद्धतीने ओढायचं आहे, अगदी हळूवारपणे ही प्रोसेस करायची आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिले सुद्धा असेल, या ठिकाणी आपण झिगझॅगमध्ये गेल्यामुळे या ठिकाणी पूर्ण झिगझॅगमध्येच या ठिकाणी डिझाईन तयार देखील झालेली आहे. आता याला या ठिकाणी एक गाठण देखील मारून घेत आहे आणि तुम्ही पाहू सुद्धा शकता, या ठिकाणी कुणीही म्हणणार नाही. या ठिकाणी इलास्टिक लावलेलं आहे की काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित तुम्हाला बघायला देखील मिळेल. इलास्टिक लावू शकता, परंतु काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याकडं शिलाई मशीनच नसते इलास्टिक लावण्यासाठी, पण हा एक छोटासा पर्याय आहे. तर नक्की एकदा करून पहा. आणि आपलं बोलता बोलता या ठिकाणी पूर्ण हातशिलाई देखील रेडी झालेली आहे आणि याला कात्रीच्या सहाय्याने कट देखील करत आहे. आणि आपलं बोलता बोलता सुंदर असं ड्रेसची फिटिंग देखील गळा करून झालेली आहे. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका. आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.